की फेरीपर्यंत नव्या दमाच्या मल्ल्यांनी केलेली कामगिरी आपल्याला कुणाला कुस्ती शौकीनांना दुर्लक्षित करून चालणार नाही। त्यांना योग्य दिशा योग्य मार्गदर्शन मिळालं तर निकाल बदलून दाखवण्याची क्षमता या मल्लांच्या अंगामध्ये आहे। हे आवर्जून आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि उत्तर भारतातले अनेक अव्वल दर्जाच्या मल्लांना पराभवाचं पाणी पाजणारा सिकंदर शेख सुद्धा लढवय्या मल्ल या स्पर्धेत शेवटच्या फेरीपर्यंत जाणारे सगळेच मल्ल हे एकमेकांच्या तोलामोलाचे असतात, त्यामुळे कुणी कुणापेक्षा भारी हे म्हणून चालणार नाही। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मीडियाला पण विनंती आहे की सिकंदरवरून काही जण समाजामध्ये विनाकारण द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। आपण कधी पण खेळाकडे किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जातीय स्वरूप देऊन त्याला प्रत्येक मल्लाचा धर्म हा कुस्तीचा असतो कुस्तीचा आखाड्याचा असतो, त्यामुळे जातीपातीचा धर्माचं लेबल कुणाला चिटकून कोणी खेळायला बदनाम करू नका ही माझी आजच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। महेंद्र देखील अतिशय चांगल्या प्रकारे